तुमच्या चेहऱ्यावर पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे चमचमत हास्य निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा चार वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, अनेक मालिकांमधून त्याचप्रमाणे हिंदी मराठी चित्रपटांमधून लोकप्रिय झालेला आपल्या सगळ्यांचा लाडका आवडता कलाकार प्रसाद जवादे आज आपल्या ठिकाणी खास पाहुणा म्हणून सहभागी झालेला आहे आणि त्याच्यासोबत येत आहेत फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे, कधी गोड कधी तिखट चेतना भट, दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने. शाबाश व्हेरी गुड. पैसा नको ना यार. काय अरे किती बालिश वाटतं यार, ते सगळे हसतात माझ्यावरती यार. गौऱ्या, अख्ख्या कॉलेजला कळलं पाहिजे की गौऱ्याला गाडी येते 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 येते. ही तर ना खरोखरची दाखवतो ना मला येते की नाही ते म्हणून. गौऱ्या लायकी आहे तुझी खरोखरची गाडी द्यायची? लायसन्स आहे तुझ्याकडे? पोलिसांनी पकडलं ना फाईन भरावा लागेल. अरे ते परवडले एक वेळेस. घरच्यांना काय वाटतंय पोरं इंजिनिअरिंग करतायत? पोरं काय करतात तिकडे येऊन हे गौऱ्या इंजिनिअरिंग करून घरी बसण्यापेक्षा अब हा व्हिडिओ व्हायरल झाला ना भाई, घरोघरी पोहोचशील तू. व्हिडिओ शूटिंग करतो यार, चांगला आहे ना, व्हिडिओ व्हायरल होईल ना भाई. एक काम कर, चल आता हेल्मेट काढ आणि गाडीला लटको. चल पशा भाई, जास्त होत्यात हेल्मेट. अरे आता इथे गाडी आहे का? बस का यार, जाड्या जवा दे. जवा दे जवा दे ना यार, काय कोले हलतूचे विनोद करतो. चल तिकडे. अरे असं ऐक ना, चल ना असा, आता एवढं सगळं केलं ना, मला जाम भूक लागले, खाव्या ना आपण भाई. चल ना यार, भूक लागली मला, प्लीज. चल ना भाई, चला गाडीवर बसा, मस्त चला. बस पटकन मला घ्या, मला पण घ्या, थांबा मला पण घ्या ना, पुढे जर मी कुठे बसू? तू गाडी घे ना तुझी. अरे गाडी घे ना तुझी. बसा यार, एवढं नको करू यार, कुठे गाडी यार, घेणार मला. माझ्या तिथे गाडी चालवत होता ना, तू हेल्मेट लावली होती ना तिथे डबल. घे ना गाडी. अरे यार हाती करता यार, कॅन्टीनला भेटू यार. बस ना, मला गाडी दे ना. सुप्रभात. ए छपरी, ए सुप्रभात इकडे. आम्ही? हो हो तुम्हीच, इकडे या. हॅलो सुप्रभात आहे, कोणतरी आहे इकडे रे. काय म्हणताय? हा काय म्हणताय? काय नाही, बस निवांत. ओय हा, न्यू ऍडमिशन? हो परवाच नवीन प्रवेश घेतला इथं. क्या बात आहे, कॅन्टीनला जाऊ आणि मजा करू. चल नाही नाही नाही, मला असं कुठे येता येणार नाही. मला आधीच उशीर झालाय ना, मला तासिकेला जावयाचं आहे. कुठे? तासिकेला जावयाचं आहे. अरे कॉलेज सुटल्यावर आम्हाला पण मिरा रोडला जावायचं आहे. ए गावरा गाबरे, शुद्ध मराठीत बोलतोय तो, तू बाजूला. पण तुम्ही हे असं आम्ही 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 जे करताय ते आम्ही आहेत कुठे बाकीचे? तुम्ही एकटेच आहात ना? नाही नाही, आम्ही आम्हालाच आम्ही म्हणतो. हा म्हणजे आम्ही स्वतःच आम्ही म्हणतो. आमच्या घरात तसं वातावरण आहे, म्हणजे आमची आई आहे ना आमच्या वडिलांना आहो म्हणते, साहजिक आहे. पण आमचे वडील सुद्धा आमच्या आईला आहोच म्हणतात. आणि एवढंच नाही, ते दोघे मिळून आम्हालाही आहोच म्हणतात. अरे माझ्या घरात पण सेम वातावरण आहे. हो का? माझा बाप माझ्या आईला ए असं म्हणतो, माझ्या आई माझ्या बापाला हा असं म्हणते, हे दोघे मिळून मला ए हा. यो का म्हणजे आता काय खिशात बसता का काय तुम्ही? बरं काय मी काय म्हणतो, आम्ही या आम्हीला काय नाव आहे की नाही, की आम्ही फक्त आम्हीच म्हणून हाक मारायची आहे. आणि आहे ना काय, आमचं नाव सर्जेराव सुभानराव भोजने. पण मी काय म्हणतो, सुभानराव आणि तुमचं सर्जेराव हे नाव का ठेवलं? पण वेगळी स्टोरी आहे त्याची. आमचे खापर पणजोबा होते ना, त्यांचं नाव सर्जेराव होतं. अच्छा. मग ते खूप मोठे संस्थानिक होते, त्यांची आठवण म्हणून आमच्या वडिलांनी आम्हाला हे नाव दिलं.
पण असे आम्ही आम्ही काय करताय तुम्ही? आम्हाला लहानपणापासून सवय आहे ना, म्हणजे घरात तेच वातावरण आहे, म्हटलं ना संस्थानिक होते घरचे. आता इथे काही लोक हसतात आमच्यावर, पण आता काय करणार, सवय आहे तर आहे. नाही तुम्ही एक काम करा सर्जराव, इथे बसा, इथे बसा, जायचं आहे. नाही नाही इथे बसा हो. ऐका सर्जर, सवय झाली आहे ना, सोडायची नाही. आता आजपासनं तुम्ही आमचे मित्र, आजपासनं आम्ही तुमचे मित्र. हे राहिलं संस्थानिकाचं वगैरे, संस्थान खालसा झालं. हसताय काय? उचला संस्थानाला. ऐका सहसा अशी चेष्टा कुणी आमची करत नाही. नाही नाही कोण नाही करणार, तुम्ही मध्ये बसा बसा. आजपासून तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही, आणि जर तुम्हाला कोणी त्रास दिला तर त्याला आम्ही असा मारू. आताच आपली ओळख झाली ना, एवढं कवटाळू नका. ऐका ना, यांना मारू नका. याला मारण्यासाठी जिथे घेतलंय. हो का? नाही पण आम्हाला खरंच बरं वाटलं आज तुमच्या निमित्तानं आम्हाला इतके छान स्नेही लाभले. स्नेही सहकारी सहकारी मित्र मित्र आजपासून आपण मित्र. स्नेही सर्जराव, आजपासून तुम्ही आमचे स्नेही झालाय, तर स्नेहींनी स्नेहींसाठी डॅन्स तर केला पाहिजे ना. नाही 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 आमच्या घरात नाच गाणं चालत नाहीत. अरे ओ सर्जराव, घर आहे तुमचं, कॉलेज आहे की नाही? कॉलेज आहे चालतं नाच गाणं का? इथं नाच गाणं चालतं, कधी कधी लेक्चरला जातो. नाही नाही आम्हाला जमणार नाही, माफ करा, आम्ही जातो. ऐका ना तुम्ही, ऐका ना, काही बघायचं नाही, आम्ही तुमच्या पाया पडतो. आम्हाला जाऊ द्या, ते सगळे हसायला लागले आमचे. हो सर्जराव, कुठे चालला तुम्ही? आम्हाला जायचं ना तासी केला. तासी केला तुम्ही असं पायी पायी जाणार आहे सर्जराव? तुम्ही आमचे स्नेही, आणि स्नेही म्हटल्यावर आम्ही तुम्हाला काहीतरी मदत केली पाहिजे, त्यात हे संस्थानिक. म्हणजे सर्जराव, आम्ही तुम्हाला एक गाडी भेट देतो. त्याची आवश्यकता नाही खरं, इथे गेलं ना की तळमजल्याला आमचा वर्ग आहे बघा. अहो आमची गाडी कुठं पण जाते, ही गाडी घेऊन आता आम्ही तिथं कुठं जाऊ ना? अहो ती गाडी नाही हो, ही गाडी. कुठली गाडी? ही गाडी. अहो सर्जीराव, हे बघा गाडीकडे पार्क आहे. काय पार्क केली गाडी? गाडी काही कळत नाही मला, तुम्ही काय म्हणाले? आता एका मिनिटात तुम्हाला समजून सांगतो. गौऱ्या गाडी स्टार्ट करून दाखव. तुम्ही पण गाडीवर गाडी डबल स्टँड वर स्टँड वर खाली करा. सर्जराव सर्जराव, आता तुम्हाला चार राऊंड मारायचे आणि मग आम्ही तुम्हाला तुमची बॅग देऊ आणि मग तुम्ही तासी केले जा. ओके चला स्टॉप. रो बाप, काय झालं रे पीजे, काय झालं? काय झालं सर्जराव? तुमची गाडी गौऱ्यांनी अडवली सर्जराव. अहो तुम्ही संस्थानिक आहात, गौऱ्यासारखं फालतू इथं तुमची गाडी अडवत आहे सर्जराव. मारा त्याला, सर्जराव तुमच्यावर हसतो, मारा त्याला. तुझी गाडी तुमची गाडी फेकली शिवाय घाला त्याला. धमकी द्या, धमकी द्या सर्जराव, मी तुम्हाला सांगतो धमकी द्या त्याला. त्याला सांगा दम भरा, दम भरा. त्याला सांगा दात पडून घसत घालेन, धमकी द्या त्याला. दात पडून घसत घ्यायची. बापरे बापरे बापरे, मेलो मेलो मेलो. सर्जराव मारा, मारा त्याला, धमकी द्या. धमकी देऊ त्याला. मी मला धमकी जात आहे का? मी काय करतो आणि काय म्हणू? आणि त्याला म्हणा दात तोडून घसत जा. अरे याला काय जमणार आहे? काय आम्ही याला.
खबरदार नहीं तो गोळी घालू। स्नेही दादा हि गोळी तिथं भी येते। उतर सदरे राव आम्ही याची एक गंमत सांगू का? आता मी जर गोळी सोडली ना एकाच गोळीत चारही स्नेहींच्या कवट्या फुटतील। सदरे राव हे तुम्हाला कोणी दिलं? आमच्या वडिलांनी दिलं आम्हाला। सुभानराव भोजने बाबा काकांनी आपल्या आमच्या वडिलांचा नादच खुळा आहे म्हणजे त्यांनी आम्हाला सांगून ठेवलंय कधी आपलं नाव नेणं चाललं तर हे चालवायचं। म्हणजे त्यांचा कुणी आमच्या गावात पुऱ्या गावात कुणी त्यांचा नादच करत नाही। जर कुणी विरोध केलाच ना तर आमचे वडील दुसऱ्या दिवशी गावात नवीन रस्ता बांधतात। एका रात्री डांबरीकरण त्याच्यावर बुलडोझर लोकांना वाटत अजून विकास करतात आमचे वडील असं आहे। नाही हे काकांची सवय मला मस्त माहिती। काकाला लहानपणापासून मी सर्जेराव धाकाला सर्जेराव तुम्हाला भेटून खरंच खूप आनंद झाला बरं का? आणि आता आमचे तुम्ही असे स्नेही राहा आणि काही लागलं तर कळवा का? आणि तुम्ही याने गौऱ्या बघून घ्या काय ते कसं या ना इकडं। नाही मी मी काय म्हणतो इथं या। नाही इथे आहे मी। सॉरी ना सदरेराव सॉरी ना आम्हाला आहे ना आजपर्यंत कुणी नाचवलं नव्हतं म्हणजे आजपर्यंत आम्ही लोकांना नाचवलं होतं पण आपण नाचण्यामधला आनंद आम्हाला मिळालाच नव्हता हो। तुम्ही आम्हाला मगाशी दिला आम्हाला खूप बरं वाटलं। आता आहे ना आम्हाला त्या आनंदाची परतफेड करायची। आम्ही नाचा सर मी पण नाचायचं आहे का? नाही तुम्ही काय कराल तुम्ही यांचा व्हिडिओ करा। चालते बाई एखादी लावणी करा ना चांगली नाचते मस्त मी त्या नाचतीलच पण तुम्ही दोन नाचे बनून नाचा। दोन नाचे नाचे अरे करा की सांगा की यांना आमचे पाय दुखत पाय खूप दुखत मित्रांनो सई काय म्हणशील कडक परफॉर्मन्स होतात। प्रसाद अत्यंत मोकळेपणाने आणि मनापासून परफॉर्म केलंस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आम्हाला तुझा परफॉर्मन्स खूप आवडला आणि इथे आल्याबद्दल तुझे मनापासून आभार। थँक्यू सो मच थँक्यू सो मच। आमच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या कारण आम्हाला असं वाटलं की सर्जेरावांच्या खानदानामध्ये कुठे दौलतराव असेल का? त्यामुळे आमच्या आशा पल्लवित केल्याबद्दल सर्जेराव तुमचे खूप खूप आभार। मस्त परफॉर्म केलंस ओंकार गॉड ब्लेस यू मजा आली। प्रसाद वा वा अप्रतिम। प्रसाद तू जेव्हा जेव्हा परफॉर्म करतोस तुझी एक वेगळी एनर्जी असते तुझं एक वेगळं काय म्हणूया एक पुश असतो तुझ्या परफॉर्मन्समध्ये ऑलवेज। फार मजा वाटली तुला बघून प्रसाद। मुळात दिग्दर्शकांचं मनपूर्वक अभिनंदन कारण तुम्ही सगळे कॉलेजमधले वाटतायच आहेत म्हणजे छान वाटतायत परफेक्ट वाटताय तुम्ही कॉलेजमधले वंडरफुल खूप मजा आली। बरं प्रसाद तुला आमच्या हास्यजत्रेत सहभागी होऊन कसं वाटतंय मित्रा? ॲक्च्युली हा शो इतका हिट आहे त्याच्याबद्दल मी काय वेगळं सांगणार नाही पण आपण इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना असं कधी कधी स्टॅग्नन्सी येते कधी कधी असं वाटतं की काहीतरी वेगळं करावं तर आय थिंक सो दिस इज द बेस्ट प्लॅटफॉर्म फॉर एनी ॲक्टर अँड दिस इज अ वर्कशॉप प्लेस। सो म्हणजे माझ्या मते सगळ्यांनीच हे ट्राय करायला पाहिजे आणि मला तर इथे येऊन प्रॉपर खूप शिकायला मिळालं। हे सगळे येडे लोक आहेत यांचा नाद नाही करू शकत कोणी आणि थँक्स टू सचिन सर सचिन गोस्वामी सर सचिन मोठे सर नमा ऑल दीज पीपल एव्हरी वन दीज ऑल पीपल आर हॅट्स ऑफ यू पीपल आर रिअली ग्रेट आणि थँक्यू सो मच थँक्यू सो मच। तू आमच्या हास्यजत्रेत सहभागी झाला त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद। मंडळी जिथं तिथं नामुष्की सहन करणारे हास्यजत्रेतले दोन कलाकार म्हणजेच हास्य महारथी समीर चौघुले आणि फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे हे एकाच प्रसंगात वेगवेगळ्या प्रकारे अडकलेत आणि तिथं त्यांचा छळवाद मांडायला तयार आहेत हास्य जत्रेतले हास्य कलाकार। Thank you.
नमस्कार, फार बरं वाटलं तुम्ही. मला वाटलं तुम्ही मला वाटलं तुम्ही येत आहे की नाही. अरे नाही, असं कसं, बोलवलं म्हटल्यावर मी येणार. उशीर का झाला यायला? अरे नाउ डेज यू नो दिस ट्रॅफिक एन ऑल, यु नो जस्ट गो अँड हिट अ ट्रॅफिक ऑन द रोड, दॅट्स अ रिअली प्रॉब्लेम. सेलिब्रिटीची ही नेहमीचीच कारण आहेत का? तुमच्या मुला इथं विधी अडकलाय आमचा. नाही, कानपिळीचा कार्यक्रम आहे ना. कानपिळीचा कार्यक्रम आहे म्हणून मला बोलवलं. हो, तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देतो. विन भाई, ओ विन भाई, हे बघा. नमस्कार नमस्कार नमस्कार, नागेश मोरवेकर. गेल्या आठवड्यात तुम्ही बघितलं तुमचं स्किट? नाही, ऐका ऐका, मी समीर चौघुले आहे, नागेश मोरवेकर नाही. सॉरी सॉरी सॉरी, बापरे, समीरजी चौकले. नमस्कार नमस्कार, मी नवरदेवाची आई विशाखा सुभेदार. अरे वा. आणि हा माझा मुलगा गौरव मोरे. आणि हे प्रभाकर मोरे. प्रभाकर मोरे मुलीचा वडील. आणि माझी ही त्यांची मुलगी शिवाली परब. छान कॅरेक्टरायझेशन आहे, छानच केलेलं आहे तुम्ही. म्हणजे सगळ्यांची आडनावं वेगवेगळी, क्या बात आहे. म्हणजे आपलं काही नाही बाबा, सगळं लिखित आहे. आम्ही बघतो तुमचा कार्यक्रम. बापरे, काय वे, तुम्ही काय अप्रतिम काम करता त्या विशाखाजींमुळे. काय बाई, काय रंगतात तुमची स्किट त्या विशाखाजींच्या मार्गदर्शनाखाली. मी मामे भाऊ आहे, मलाच माहित नाही नवरीचा मामे भाऊ आहे. ऐका ना, काय मी वर पक्षाला काय सांगितलंय, हे समीर चौगुले सेलिब्रिटी आहेत ना, हे आमच्या नात्यातले आहेत. नात्यातले काय काय झालं, मांग म्हणजे साखरपुडा झाला ना, तेव्हा त्यांनी एक सेलिब्रिटी आणला होता. कोणती? आपलं काय ते पृथ्वीचे प्रताप नावाचं. पृथ्वीचे प्रताप ना, हा तो आपला रील करणारा नट आहे का ना, सेलिब्रिटी म्हणून आणली नव्हता. लय शायनिंग मारित होता माहितीये तुम्हाला, सगळा फोकस त्याच्यावर. मी म्हटलं आपली बाजू कमकुवत पडता कामं नाही, त्याच्यापेक्षा मोठा सेलिब्रिटी मी आणणार म्हटलं होतं त्यांना. बरोबर. म्हणून मग तुम्हाला, आणि नुसता सेलिब्रिटी आणलेला नाही आहे, माझ्या पोरीचा तुम्हाला भाऊ म्हणून आणलेला आहे, मामे भाऊ, कानपिळीसाठी. काय समजलं? वेगळाच विधी, मी आजपर्यंत असा कधी केलेला नाही कानपिळीचा विधी. आमच्यात महत्वाचा कानपिळीचा कार्यक्रम असतो. पण तो कानपिळीचा कार्यक्रम झाल्यावर तुम्ही ते ठरलेले 75,000 रुपये तुम्हाला देणार, तुम्ही घ्यायचं, जेवायचं आणि निघून जायचं. नक्की देणार ना, म्हणजे त्याच्यात दुसरं काय करायचं नाहीये. तुमचा विश्वास नाही काय? एक मिनिट, हे तुम्हाला देतो पाहिजे. माझा विश्वास आहे. आपण कानपिळीच्या कार्यक्रमात मुद्दाम केलं, सगळं माहितीये, रिहर्सलचा राग काढलाय. असं नाही बोलू. वा, नाही नाही, असं नव्हतं ऍक्च्युली, तसं काही नव्हतं. नमस्कार, हे आहे डावळ्या बांधलेल्या एवढं तुम्हाला झालं झालं. आता काढले 53 फोटो काढले. दोघांचं अभिनंदन. अरे माझा मामे दादा सम्या भाऊ. मामे दादा सम्या दादा मामा भाऊ काका. नाही नाही, तसं नाहीये, ते माझा मामे भाऊ सम्या दादा. अरे शिवाली, तुझा दादा सेलिब्रिटी, किती लकी आहेस यार तू. सेलिब्रिटी लोकांसाठी असेल, पण माझ्यासाठी तो भावे माऊ सदा. बस 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 बस
असं नाही असं दे. आता आपण कानपिळीला सुरुवात करूया. हो यस यस. मला नवरदेवाचा कान पिळायचा आहे आणि पेताना असं कानात सांगायचं की हे बघ माझ्या बहिणीचा नीट सांभाळ कर नाहीतर गाठ माझ्याशी. असं सांगायचं पद्धत आहे. गमतीशीर आहे सगळं गमतीशीर. ओके ठीक आहे. मी कान पिळतोय तुमचा. फोटो कड रे फोटो फोटो लक्ष दे. कान पिळतो सगळे नीट फोटो. थांबा तुम्ही नाही इतर नंतर तुम्ही जरा मिक्स नका होऊ त्यांच्यात त्यांचे सेपरेट होते ना. कानच नाहीये मुलाला. माझ्या बहिणीचा सांभाळ कर नाहीतर गाठ माझ्याशी. ए झाकडू असे फानकण वाजव ना उलट. आता काय बोलला रे तू? गाठ माझ्याशी कोणाला देतो? धमकी नाही दिली. गौरवला जाऊ. काय बोलला तू आता? थांब दोन मिनिट थांब. अरे बने अरे ते शिवालीचे भाऊ सेलिब्रिटी. अरे असेल ना भाऊ सेलिब्रिटी नीट बोलला मग. याने मला सांगितलं ना. सर सर तुम्ही सांगितलं ना सर. मी एक सेलिब्रिटी म्हणून मी जेव्हा येतो तेव्हा अशी वागत नाही ना. ऐका काय झालं माहिती का? तुम्ही ते पहिले बोललात ना माझ्या बहिणीची काळजी घेते. ओके माझ्याशी गाठ आहे असं काय बोलू नका. गाठ हा शब्दच वापरू नका ना. गाठ मध्ये काय प्रॉब्लेम आहे? हो 15 दिवसाच्या पेरोलवर बाहेर आलाय. गाठ शब्द ऐकला ना डोकं फिरते तसं. प्लीज जरा तुम्ही नका ना. यांनी मला सांगितलं होतं गाठ हा मी सांगतो तुम्हाला. तुम्ही सांग नका घेऊ. प्लीज प्लीज काढून टाका. तू फोटो काढणी. आता काही बोलणार नाही फक्त थोडस पहिले बोला. माझ्या बहिणीची काळजी घे. हो सर जरा जोरात पिळा ना असं काय पकडलाय. जस्ट एक थोडस आलं तरी पण बिंदास बिंदास बिंदास. फोटो काढूया प्रत्येकाने. माझ्यावर आमचा तिकडचा माझा. तुम्ही पण सगळे काढून घ्या फोटो. मी नेमकं कुठल्या फोटोत बघ सर. जरा जरा आता अरे बोल ना बोल. आपल्या भावाचं लग्न असं नाही. नीट नीट खोटं वाटतंय. काय काय खोटं वाटतंय म्हणजे असं जोरात पे ना दोन मिनिटासाठी चार फोटो फक्त काढतो. अल्बम मध्ये ते चार फोटो सगळ्यांना आवडतात. एक मिनिट मी क्लोजर्स घेतो ना. मी काय करतो आधी हात घेतो. इन पॉइंट हाय माझा. तुम्ही हात पिळायला जाता असं दिसलं. ओके ओके ठीक आहे. फक्त हात आहे ना माझा. हो फक्त सर जरा हळवा फक्त ऐक. ते हात आहे म्हटलं असं. हो ते त्यांच्यात नाही ना. ते केसांमुळे कान दिसत नाही. एकदा ए बाबा कान एकदा ए नको ना यार. गौरव बस ऐक ऐक त्यांचं नाही कान पिळून ठेवा म्हणजे याच्यात तो मोमेंट मिळेल. लगेच दोन्ही मिनिटात काढतो फक्त. लगेच काढतो एकच मिनिट पिळा सर. सर अजून एक पाहिजे. झालं ना. वा थँक्यू. झालं झालं. मामी भाऊ माणूस आहे ना नीट बघ ना.
अरे मी नाही पिळलाय ना आई. अरे ए अरे ओ काय ए मी चौगुले मी नाही. तुम्हाला काय वाटतं काय एवढ्या जोरात कोणी काय पिळतं लेकराचा? अहो मी नाही पिळलाय एवढ्या जोरात. ऐका कसं नाही पिळला? तुम्हाला ऍक्टिंग कळत नाही तो काय खोटं बोलतोय? तिकडे फिल्म लाईन मध्ये ऍक्टिंग करताना खरं खरं खुश करता कोणाचा? नाही ना ऍक्टिंग करायला काय होतं? मोरे सगळं तुमचं चुकलं. नाही तुम्ही ह्या माणसाला बरोबर लावायला ऐकू येत नाही काही. खुश नाही काय? मी खरंच काही नाही. जावई बापू तिकडे काय बोलताय? त्या साईडला जाऊन बोला. जावई बापू दुखतोय का कान तुमचा? त्या भावाचा कान गेलाय ते बघायला नको का? बाबा येतोय का ऐकू? हे बघू आई. वादळ आलं ना वादळ तेव्हा कसा आवाज येतो तसं होतं माझ्या कानाने माझा गात काय म्हणतं तुम्हाला? लाज वाटते तुम्हाला? हा काय पिळचा कार्यक्रम होता ना लिंबू पिळ करून टाकाय तुम्ही. सॉरी सॉरी मला सॉरी मला ऐका माझं. त्यांनी मला सांगितलं मगाशी की जोरात पिळा म्हणून. त्यांनी मला तुम्ही विचारा त्याला. हो तुम्ही सांगितलं की नाही मला जोरात पिळा म्हणून? सांगितलं की नाही? जोरात पिळा म्हणून सांगितलं नाही रे तू? फॅनचं रेग्युलेटर पिळतात तसं कान पिळलं या माणसाने? एक मिनिट, ह्यांनी मला सांगितलेलं होतं आणि एकतर सगळे आले आठ आठ फोटो काढले तुम्ही माहितीये का मला सगळ्यांबरोबर कान पिळा. तो मला सांगत होता फोटोग्राफर की खोटं वाटतंय अजून पिळा म्हणून झालेलं आहे. ह्याला विचारा तुम्ही सांगितलं म्हणून मी पिळलं? ह्याने तो लाख सांगेल तुम्हाला कळायला नको तर उद्या म्हणाल हास्य जत्रा सोडा सोडा. मस्करी वाटली तुम्हाला? मस्करी कसं कान गेलं तुमच्यामुळे? नाही ऐका हो जरा नीट बोला आणि माझ्याशी. मी सेलिब्रिटी आहे कळलं? अक्कल नाही मग तुम्हाला सेलिब्रिटी आहे तर? प्रत्येक सेलिब्रिटीला अक्कल असतेच असं मला आहे. मला अक्कल आहे कळलं का? मला अक्कल आहे. मी अंगावर कसं डायरेक्ट येत आणि माझ्या डोक्यावर बसून नाचू? लाज वाटते तुम्हाला? सगळं मोरे ना तुमच्यामुळे झालंय. का बोलव तुम्ही फाटक्या माणसाला? त्यापेक्षा विशाखा सुभेदारला बोलवायचं ना. तिने चांगला कान पिळला असता. पण कान पिळाला भाऊ लागतो का? नाही लावली असते तिने मिशी. उत्कृष्ट अभिनेत्री स्त्री पुरुष काही कळू देत नाही माहितीये. तिला बोलवायचं होतं. मी तर बाबा तिलाच फक्त बघते टीव्हीवर. मी सुद्धा तो शालू इंटरनॅशनल नट आहे ना तो टीव्हीवर दिसा तरच टीव्ही बघतो काय नाही. मी पण तो गौरव गोरे ना टाणा ना 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 एक नंबर ऍक्टर आहे. हे कसं ऐकवलं रे तुला? हे बरोबर कसं ऐकवलं तुला? नाही आता जरा मला जरा ऐकवायला लागले. मला जरा ऐकवायला लागले ना. बघा ऐकवायला लागले. मी तुम्हाला तेच म्हणत होतो. हे बघा याचं कान आता बरा होत चाललंय. मला तेच मगापासून म्हणायचंय ते कानाला थोडासा वेळ द्या ना. कान दुखावलाय ना त्याला गरम पाण्याचा शेक बिक द्या तो बरा होईल. मला हेच म्हणायचंय. आता ऐकू येते का? हॅलो गौरवजी ऐकू येतोय? इथून गौरवजी ऐकू येते? झालं ना चला चला ना मग आता विधी सुरू करा ना. कशाला सगळं हे सॉरीचा प्रश्न नाही. मी असं मुद्दाम केलेलं नाही ना. सुरू करा विधी सुरू करा विधी सुरू करा. परत ऐका काय म्हणतात माझे ते 75,000 रुपये होते ना ते काय पळतायत काय कुठे? कसा थोडासा विधी बाकी राहिला जेव्हा मग नाही का पैसे आता आता काय भाऊ काय काय झालं रे? कार्डचा काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं. फक्त ते कानपिळीचे ते आहेत ना फोटो तेवढे मिळत नाहीत. आपण काय करूया परत एकदा 5 मिनिटात ते करून घेऊ तेवढे. मी लगेच काढतो फोटो. परफॉर्मन्स बघूया हासर असे काय म्हणतायत. सई खूप रिलेट करण्यासारखा हा परफॉर्मन्स होता. सगळे आपापल्या रोलमध्ये मस्त शाईन झाले. पण आज फॉर मी दिस मॅन हॅज स्टोलन द शो अँड दॅट इज आमिर हडकर. आमिर हडकरसाठी एकदा जोरदार टाळ्या. मजा आली. फार सुंदर कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही ती नेहमीप्रमाणे स्क्रिप्टच्या पुढे नेलीत. सुंदर. फक्त काना एवढाच जीव होता त्या संहितेचा. पण त्याच्यावर अख्खा देह तयार केला तुम्ही त्या पूर्ण स्क्रिप्टचा. आणि हा पण काना मागून आला आणि खूप गोड झाला. मोरे बहारदार. विशाखा फार मस्त फार मस्त. नागेश मोरवेकर सोबत स्वतः अप्रतिम परफॉर्मन्स देऊन समोर आलेल्या नटाला नागेश मोरवेकर असं म्हणण्याला जे कन्व्हिक्शन लागतं ना विशाखा. वा 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 फॅन्टॅस्टिक. सम्या फार बहारदार. मजा आली खूप मजा आली. थँक्यू.
मंडळी, मेहुण्यांच्या पाहुणचारानं गांजलेल्या मध्यमवर्गीय माणसाची गोष्ट तुमच्या समोर मांडायला आता येत आहेत. कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, विक्रोळीचा शाहरुख खान, पृथ्वी प्रताप, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि विदर्भातला अवकाळी पाऊस कुणाल मेश्रा. हिरवे हिरवे गाल गालीचे हरित तुनंद मकमाली कती नाही हे कती नाही. ए ए ए ते सोड रे बाबा सोड. काय काय चाललंय आज तुझं बाबा? भाऊजी तुम्ही आज एवढ्या लवकर आलात, आज वेगळंच कॅरेक्टर आहे. आता तुम्ही तेच कॅरेक्टर करताय म्हटलं मी काहीतरी वेगळं करतो. पण भाऊजी तुमच्या टायमिंगचं मी काय करायचं, काय कर म्युझियम मध्ये ठेवा या टायमिंगला. तुम्ही या 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 आता आला आहेत ना तर आपण मस्त पैकी तिकडे जांभळ्या कोबीची बी पेरूया. या ए ए ए इकडे. जांभळ्या कोबीची बी म्हणजे तुम्हाला माहित नाही आहे काय? युरोपियन कंट्री मध्ये एकदम फेमस आहे जांभळा कोबी. आपण जर आपल्या घरातले कोबी आहेत ना जांभळे कोबी 20-30 असे पिकवले आणि विकले ना तिथे 1.5-2 लाख तर असे. हा खाली लिंबू सरबत विकायची लायकी नाही तुझी. युरोपातून तुला जांभळा कोबी मागवणार आहेत, त्याचे 1.5-2 लाख येणार आहेत. येणार मागतोय गप्प बस. खरंच असले धंदे करतोस ना तू, म्हणून सासरे बुवांनी वेंगुर्ल्यावरून पाठवलं तुला इकडे. भाऊजी धंदा म्हणू नका, जरा बिझनेस म्हणा, टेटस आहे जरा. कसलं टेटस आहे रे, धंदेच आहे ते. तिकडे गावी काय करायचंस? त्या साध्या साध्या कोंबड्यांना काळा रंग मारून कडकनाथ कोंबडी म्हणून विकले असत. पहिल्या पावसात तो रंग निघाल्यावर लोकांना कळलं हा गंडवतो. ते जरा मिस्टेक झाली माझ्याकडनं, लोकांना मी सांगायलाच विसरलो त्यांना पावसाळ्यात बाहेर काढू नका म्हणून. शी बाबा मी लावतो माझे जांभळे कोबी. दादा दादा चेतू दादा. अगं चेतू अगं राहू दे चेतू. कशी आहेस चेतू? अरे भाऊजी या 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 भाऊजी भाऊजी हो कसे आहात? नमस्कार. बसा ना भाऊजी. या 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 बसा बसा बसा. अगं रसिका, ए रसिका. अगं माझी नागपूरची बहीण चेतना आली आहे. भाऊजी काय आता ही नागपुरी बोलणार आहे? सुरू नागपुरीच करेल, हळूहळू बेळगावी बोलली तर आपल्या हातात नाही. दादा ये ना. अगं रसिका कोण आलंय बघ. बस बस बघ बघ. अगबाई वंश तुम्ही तुम्ही वंश अगबाई. अशा अचानक कशा काय कशा काय अशा अचानक आलात? हो ना अचानक चढलं ना आमचं काय ल येणले ना नाको नोकरीवरनं काढून टाकलं ना नाटकात काम करतात म्हणून. अरे वा अरे वारे वा. अरे काढला नाही मिनस राजीनामा दिलो त्यांले माय नाटक पावाले आला तो माय बॉस. बरं आणि म्हणते म्हणजे काय म्हणते माहितीये तू हा असा अभिनय करायला सुट्टी घेत काय? अबे तुले तर रंगभूमीनच काढून टाकायला पाहिजे असं मग मी दिले म्हणलो. अबे ए उपास काय करायचा नाही तू? हा अबे तुले राजीनामा दिलो मी, आता मी मुंबईला जाईन आणि ऍक्टर होईन, मगच नागपूर मध्ये येईल. हो ना मी यांना म्हणले तिथे मुंबईवर जाऊन स्टेशनला राहून स्ट्रगल करण्यापेक्षा हवाना माझ्या भावाकडे 2 वर्ष. आता वहिनीचे भाऊ राहते नाही ते बिझनेस करायले. माय नवरा काय जड आहे का? मी यांना म्हणले की मी तिथं राहीन सासूबाई आणि मुलांना सांभाळीन, तुम्ही इथं राहा मी येत जाईन मंदा मंदात. चालेल ना भाऊ? मला तसं चालेल, काही हरकत नाहीये, तुम्ही राहा हरकत नाही. काय बोलताय तुम्ही? बोलताय काय तुम्ही? चालेल कसं असं कसं चालेल वगैरे बोलताय तुम्ही? ऐक ना रसिका ऐक ना, इकडे जरा इकडे इकडे. नाही ऐक माझं ऐक शांत. नाही तू 1 मिनिट थांब. 2 वर्ष तुझा भाऊ इथे राहतोय, मी हरकत घेतली? तुम्ही असं बोलणार मी ऐकून घेणार. रसिका हा राहतोय ना उपट सुंब इथे, मी हरकत घेतोय का? नाही ना. मग 2 वर्ष माझ्या बहिणीचा नवरा राहिला तर काय हरकत आहे? याला पोहोचलाच आहे ना मी 2 वर्ष. आली ना दिल की बात जुबान पे आली ना तुमच्या. आली रे आली, मनातली गोष्ट तोंडावर आली, तोंडातली गोष्ट मनात रे. रसिका ऐक ना, याला पाठवून देऊया ना वेंगुर्ल्याला? नाही 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 भाऊजी मी वेंगुर्ल्याला जाणार नाही. मी काय करू वेंगुर्ल्याला जाऊन? तिथे त्यांनाच पाठवा तुम्ही.
एक तर आपल्या घरात किती कमी जागा आहे, त्या दिवसभर बेडरूम मला लागते, त्यात आमच्या आईला नातवाची हंस आहे म्हणून रात्री तुम्हाला द्यावी लागते. द्यावी लागते म्हणजे काय रे, माझीच बेडरूम आहे ती, कळलं ना. आणि आपलं घर नाही, माझं घर आहे ते. नाही, घरांनी मला आपल्यास करून घेतलेला. गप, याला जसा वेळ दिलाय रसिका, तसा माझ्या भाऊजींना वेळ द्यायला नको का? नाही नाही नाही, तसं नाही आहे ते. आता कसं आहे, मला बिझनेस येतो, हा त्यांना ऍक्टिंग येते काय? अरे काय केलंय बघा यांनी घराचं, आता इथे भाऊजी काय आहे, काय झालं, संसार थाटला म्हटलं. नाही नाही, हे काय म्हणून राहिले होते, ते म्हणत होते तुम्हाला ऍक्टिंग येते का? घुबड तोंडी मारा मारी नको. अबे मले इजार राहिलं काय, ऍक्टिंग येते काय? अबे एक वेळा बेरिंग घेतलो ना, पूर्ण स्टेज जाळून टाकतो मी. नाही नाही, यांच्या चेहरा पाहून मला असं वाटतं की प्रॅक्टिकलच करून दाखवायला. तुम्हाला ऍक्टिंग करायची आहे ना, मी तुम्हाला सिच्युएशन देतो, मी तुम्हाला कॅरेक्टर देतो. कोणचं बी कॅरेक्टर देणं बे, सगळे कॅरेक्टर असे घेऊन जातो ना, तर माहिती नाही पडन. बघ आपण ते बघूया. इथे तुम्ही मोबाईल घेऊ, मोबाईल घ्या. मी एक काय, आपण काय देऊया तुम्हाला, तुम्ही रशियन डॉन करा. रशियन डॉन पावलो हस्कोबार नावाचा, तो रान पेंडुस्कोच्या पब मध्ये असं डीलिंग करतोय ड्रग्सच्या, हा. आणि असा काय पेग आहे, फोनवर बोलतोय, असं करा काहीतरी. यार ही कठीण नाव बोलायची आणि त्याला बोलायला लावायची. बापरे, लेज लेकर फोन लावून तेले. हॅलो, अबे अबे 30 पॅक बनवत होतो ना बे, काय टेन्शन घेऊ राहिला. अबे कोण आहो म्हणजे मी, अबे बे भैताड विलण्या मला ओळखत नाही काय? अबे मी पावलो ना बे, अबे सॅन फ्रान्सिसले बसलेला आहे ना मी, मी फ्रान्सले बसलेला, सॅन फ्रान्सले. हो अबे ते फ्रान्सचा गुत्ता राहते की नाही तुला गुत्ता माहीत नाही का बे? हे बाय बाय, ते मामीची मिसळ पाव आहे की नाही? हां हां, त्याच्या बाजूनं पाण्याची टपरी आहे. अबे तिथं नाही का आपल्याला खात आहे? हां त्याच्या एक्झॅक्ट मांग, त्याच्या एक्झॅक्ट मांगा. आणि तिथं कसं आतमध्ये या तर लगेच लाल कपडा सरकावता नंतर घुसायचं ना बे डायरेक्ट, कायले टेन्शन घेऊ राहिला. हा चल चल चल, देव हे बाय आपण वेळेवर जास्त तू, चल 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 चल. काय कशी वाटली ऍक्टिंग? नाव काय तुमचं? राहू द्या, राहू द्या. तुम्ही स्टेजवर तर सोडा, या फरशीवर पण ऍक्टिंग करू नका. तुम्ही त्या साईड ना जा, तिकडे जा. तू एक मिनिट इकडे. भाऊजींच्या अंगात खरंच खूप टॅलेंट आहे, तू एखादी छोटीशी नोकरी बघ त्यांना. काऊन त्यांना तर ऍक्टिंग करायला ना, म्हणूनच नोकरी बघ, कळले गरज पडेल. नाही नाही नाही, त्यांचा फोकस हलन ना, तुझा अख्खा नवरा हल्लायचे तू. सॉरी टू से, पण हा असा अभिनय करणार आहेत ते, या स्ट्रगलसाठी मी त्यांना इथे राहण्यासाठी हो म्हणू. तुम्ही टेन्शन कायले घेऊ राहिले यार, फक्त 2 तर प्रश्न आहे झाला. इकडे या भाऊजी, तुम्ही जरा इकडे. 2 प्रश्न आहे म्हणजे 2 असं काय घडणार आहे मला सांगा. माहिती नाही 2 अरे मी स्टार होणार आहो की नाही, एक वेळा माय फील मारली ना. अरे बापरे, ते जू नाव ऐकलंय का? हा जू बीच. हा अरे तिकडे 2-3 बंगले आपल्यासाठी घेऊन टाकू ना भाऊजी. रिअली सॉरी मी हे बोलतोय, पण काय भाऊजी तुमचं तोंड आणि ऍक्टिंग वसईच्या खाडीची आहे आणि तुम्हाला बंगला जू बीचला पाहिजे असं नाही. माझं उदाहरण चुकलं असेल पण मुद्दा करेक्ट आहे. हे बघ काय ना भाऊजी, ऍक्टिंग आहे ना, हा खूप वेळ लागतो स्ट्रगलला, 2 कसं शक्य होईल ना भाऊजी? का नाही होणार? मी म्हणतो का नाही होणार. अरे व्यवस्थित स्ट्रगल केला, प्लॅनिंगनी स्ट्रगल केला तर सगळं पॉसिबल आहे. पण कसं कसं, आपले रिसोर्सेस आहेत, आपण डायरेक्ट तुम्हाला काम काय, तुमच्या नावाचा पिक्चरच काढू आपण, तुम्ही हिरो. म्हणजे मी पिक्चर मध्ये येईन काय? डायरेक्ट यांचा पिक्चरच काढून टाकू. अरे म्हणजे सवाल काढून टाकू, पिक्चर काढून टाकू. बघितलं ना,
शेवटी माझ्या भावाने तुमच्या भाऊजींना ब्रेक दिला, तुमच्या भाऊजींना ब्रेक दिला, शेवटी माझ्या भावाने. अरे कसं ना ब्रेक दिलाय, गप्पा बस रे, वेलकम. हा सिनेमा काढणार आहे, उगाच हवेत तारे तोडू नकोस. कुठून आणणार आहे हा पैसे, कोण देणार याला पैसे? माझे रिसोर्स आहेत भाऊजी, 35 लाखामध्ये तो सिनेमा करून देतो. हा आणि कसं आहे, आपला हिरो आपल्या घरातला आहे ना, मग तिथे पण पैसे वाचणार ना आपले. चालन ना, पहिल्या सिनेमाले पैसे नाही भेटले तरी चालन. अन मी तर पहिल्या सिनेमाले पैसेच नाही घेतले. तुम्हाला पुढच्या सिनेमांना पण कोणी पैसे देणार नाही, घाबरू नका तुम्ही. हा तुम्ही टेन्शन घेऊ नका, तू मार खाशील माझा. 35 लाख तरी कुठून आणणार आहेस तू सिनेमासाठी? नाही, ते प्लॅनिंग मी ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. काय प्लॅनिंग केलं आहेस? आपण हे घर विकूया. वा 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 वा, खूप छान परफॉर्म केलं सगळ्यांनी, खूप छान अटेम्प्ट होता सगळ्यांचा, मस्त. प्रसाद छान होता विषय आणि खूप छान सादरही केला तुम्ही सगळ्यांनी मिळून. सगळ्यांनी काही ना काहीतरी नवीन अटेम्प्ट केला, ही या स्किटची खूप जमेची बाजू होती. कुणाल छान मस्त होतं बेरिंग. चेतना, दिग्दर्शकांनी आणि लेखकांनी अत्यंत चलाखीनी खूप कमी वाक्य दिल्यामुळे खूप छान बेरिंग वाटलं. नाही नाही, जोक सपाट, अटेम्प्ट खूप छान होता आणि तू वेगवेगळ्या भाषांचे अटेम्प्ट करतेस ही खूप मोठी जमेची बाजू आहे. पृथ्वी कुठलंच बेरी न घेता आज न्यूट्रली काम केलंस हाही एक वेगळा प्रयत्न होता, त्याकरता तुझ्या करता डा. रसिका खूप छान बेरिंग होतं तुझं, खूप छान होतं बेरिंग तुझं रसिका. ओमकार परफेक्ट पकडलं होतंस बेरिंग आणि थ्रू आउट पकडून ठेवलं होतंस, कुठेही सुटलं नाही, त्यामुळे मजा आली, खूप मजा आली, वंडरफुल.